सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारी ही आहे सायका शेख. डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाची पाचव्या सेमेस्टरची परीक्षा सायकानं नुकतीच दिली, त्याचा निकालही आला. इरिगेशन इंजिनिअरिंग या विषयात सायकाला 56 गुण मिळाले. कमी गुण मिळाल्यानं तिनं हा पेपर पुनर्मूल्यांकनासाठी दिला, त्यात तिला चक्क 95 मार्क्स मिळाले. तिच्यात सोबत शिकणारा हा आहे जियाद गुजर, त्यालाही टेक्निकल बोर्डाच्या निकालात 52 मार्क मिळाले होते, पण आता पुनर्मूल्यांकनानंतर त्याला 83 गुण मिळालेत. हा प्रश्न केवळ 2-3 विद्यार्थ्यांचा नसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. शेकडो विद्यार्थ्यांचे मार्क पुनर्मूल्यांकनानंतर दुपटीनं वाढलेत. इरिगेशन इंजिनियरिंग का पेपर था हम लोग का, मैक्सिमम क्लास की मेजॉरिटी है 50-60 स्टूडेंट्स, सबका मार्क्स बिटवीन 40-60 आया है. कितने सारे बच्चों को फेल भी किया है. मेरा खुद का मार्क्स 56 अलॉट किया था पहले, जब मैंने रिवैल्यूएशन में डाला तो 56 से सीधा 95 हो गया. मेरा तो हर सेमेस्टर में मार्क्स बढ़ रहा है, फ्रॉम थर्ड सेमेस्टर टू सिक्स सेमेस्टर. मेरा थर्ड सेमेस्टर में पहले मैकेनिक्स में उन्होंने 60 अलॉट किया था, रीचेकिंग में 89 हो गया. एंड दूसरे सब्जेक्ट में बिल्डिंग कंस्ट्रक्शन 55 था, 74 हो गया. पेपर तपासणीतील या घोळामुळे महाराष्ट्र राज्य टेक्निकल बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी टेक्निकल बोर्डाकडून 1,000 रुपये घेण्यात येतात, त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांना आपले मार्क वाढणार असल्याचा विश्वास असूनही पुनर्मूल्यांकन करता येत नाही. इतकंच नव्हे तर उत्तर पत्रिका तपासताना एकूण गुणांची आकडेवारी ही चुकल्याचं निदर्शनास आलंय. तसंच उत्तर बरोबर असल्याची खूण करूनही शून्य मार्क दिला असल्याचं विद्यार्थी सांगतात. रिव्हॅल्युएशनची एका पेपरची फी 1,500 आहे आणि आम्हाला 2-2 पेपर टाकायचे असतात. आणि असे पण स्टुडंट आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे, आम्ही नाही अफोर्ड करू शकत म्हणून आम्ही नाही टाकले. पण आम्ही यांचा रिझल्ट बघितला की 40 आणि 50 मार्काचा डिफरन्स आहे. मग आम्ही लोकांनी काय करायचं? आमची जे रिचेकिंगला घेत आहेत ते 1,140 रुपये वगैरे प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत. सामान्य विद्यार्थ्यांना तर अजिबातच परवडण्यासारखं नाही आहे. आणि एकतर त्यांची सिस्टम अशी भयंकर आहे की फक्त 2 पेपर तुम्ही टाकू शकता. या सगळ्या प्रकरणाची आम्ही चौकशी करू असं आश्वासन महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशननं तूर्तास दिलंय. पुनर्मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांचे मार्क दुपटीने वाढणार असतील तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचं पेपर चेकिंग कोणत्या दर्जाचं होत असेल याचा अंदाज आपल्याला येतोच. पण पेपर चेकिंग करणाऱ्या या प्राध्यापकांमुळे, त्यांच्या निष्काळजीपणामुळे याचा फटका थेट इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या करिअरला बसतोय. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहार सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.